गुड आफ्टरनून एंड वेलकम एवरी वन। तर आज सकाळी मी एक ट्रेड केला, त्याचा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला, तुम्ही पाहला असणार। तर मी दाखवतो तुम्हाला की तो ट्रेड मी कशा प्रकारे घेतला होता। हे याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस, ते मी सांगणार आहे तुम्हाला। तर इथं हा एक सपोर्ट झोन तयार झाला होता बँक निफ्टीकरिता, तो त्यांनी इथं 9:30 ब्रेक केला, 9:30 ब्रेक केला। मग मी इथं सेल केला आणि इथपर्यंतचे टार्गेट घेतले 30 पॉईंट्सचे। बट मी ऑप्शन्समध्ये ट्रेड केल्यामुळे इकडचे 30 पॉईंट्स, तिकडचं फक्त 10 रुपये प्रीमियम, आणि अशा प्रकारे मला 1000 रुपये प्रॉफिट झाला त्यामध्ये। आणखी इथं परत एकदा एक एंट्री जनरेट झाली, हा इथे एक पॅटर्न बनला होता, या पॅटर्नला म्हणतात इव्हिनिंग स्टार। इथं ब्रेक, या पॅटर्नचं ब्रेक आल्यामुळे इथं पण सेलिंग होती, इथपर्यंतचे टार्गेट होते, पण मी सेकंड एंट्री घेणं टाळली, कारण की मी असं समजतो की दिवसात फक्त एकदाच ट्रेड करायला, ओव्हर ट्रेडिंग करणार तर लॉस होणार। तर हे तर झालं। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार की कोणकोणत्या वेबसाईट आहेत फंडामेंटल अनालिसिससाठी आणि टेक्निकल अनालिसिससाठी। तर फंडामेंटल, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण फंडामेंटल अनालिसिसच्या वेबसाईट कव्हर करूया, आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मग मी टेक्निकल अनालिसिसबद्दल सांगणार। तर इथं 3 वेबसाईट दिसत असणार तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर, TickerTape.in, Screener.in आणि MoneyControl। तर मी TickerTape.in जास्त सजेस्ट करणार, कारण की त्याचा इंटरफेससुद्धा चांगला आहे आणि समजायलासुद्धा सोपा आहे। Screener.in सुद्धा सोपा आहे, बट MoneyControl मी जास्त वापरले नसल्यामुळे मला काही इतकं नॉलेज नाही त्याच्याबद्दल, त्यामुळे मी TickerTape.in आणि Screener.in बद्दल तुम्हाला थोडक्यात सांगू। तर फर्स्ट ब्राउजर ओपन करायचं, इथं सर्च करायचं TickerTape.in। सर्च केल्यानंतर जे फर्स्ट नंबरवर ओपन होणार त्याच्यावर क्लिक करायचं। ते ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला एक सर्च बार दिसणार, आणि इकडे लेफ्ट साईडला TickerTape लिहिलेलं दिसणार। जेव्हा तुम्ही कर्सर त्या TickerTape नावावर घेऊन जाणार, तिथं तुम्हाला हे लिस्ट ओपन होणार। तर यामध्ये आपण स्टॉक्सबद्दल, ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, इंडायसेस, म्युच्युअल फंड्स, स्टॉक स्क्रीनर, म्युच्युअल फंड स्क्रीनर, मार्केट मूड वगैरे वगैरे आपण याच्यावर पाहू शकतो। बट यापैकी इम्पॉर्टंट फक्त स्टॉक स्क्रीनर आणि स्टॉक्स हे दोनच कामाचे आहे आपल्याकरिता। तर फर्स्ट मी ह्या बारबद्दल सांगू देतो, जो इथं ग्रे कलरमध्ये दिसत असणार तुम्हाला। तर याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही कोणता पण स्टॉक सर्च करावा, जसं आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊया ITC। तर हा ITC चा स्टॉक, आता तुम्हाला इथं लेफ्ट साईडला दिसत असणार हे 5 पॉईंट, तर यांच्यानुसार सध्या तो ग्रीन आहे, म्हणजे बाईंग करिता चांगला आहे। पण याचा अर्थ असा नाही की हे 5 पॉईंट पाहून जर हे हिरवे असले तर बाय करून इन्व्हेस्टमेंटसाठी बाय करावं वगैरे असं काहीच नसतं। तर हे फक्त वेबसाईट आपल्याला फंडामेंटल अनालिसिस देते, त्या स्टॉकबद्दल कम्प्लीट माहिती। तर इथं तुम्हाला दिसत असणार हा FMCG सेक्टरचा स्टॉक आहे, त्यानंतर तो लार्ज कॅप आहे, त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन 4,23,033 करोड इतका आहे, आणि तो 11th रँक आहे पूर्ण Nifty 50 पैकी, आणि ते व्हॉलॅटिलिटी त्याची, आणि तुम्ही याचे चार्टसुद्धा पाहू शकता की 1 इयरमध्ये यांनी किती रिटर्न दिले, 1 इयरमध्ये 47.70 जर कोणी इन्व्हेस्ट केलं असणार 1 इयर आधी। त्यानंतर इथं फोरकास्ट दिसते तुम्हाला, अनालिस्ट रेटिंग म्हणतात याला, म्हणजे जे अनालिसिस करतात फंडामेंटल अनालिसिस त्यांच्यानुसार 91% रेटिंग दिलेली आहे या स्टॉकला। त्यानंतर फायनान्शियल दिसणार तुम्हाला त्या स्टॉकबद्दलची, जसे हे किती प्रॉफिट किती आहे जनरेट करेली, कंटिन्युअसली इन्क्रीजिंग दिसणार तुम्हाला, बस ते थोडं 2021 थोडंसं कमी झालं ते 2020 पेक्षा, नंतर इन्क्रीजच आहे। इथं नेट इन्कम, अर्निंग पर शेअर, डिव्हिडंड पर शेअर, पे आउट रेशियो सगळं दिसणार तुम्हाला, आणि त्यानंतर बॅलन्स शीट पण दिसणार इथं त्या कंपनीचं, म्हणजे किती कॅश वगैरे आहे त्यांच्याकडे, कॅश फ्लो दिसणार तुम्हाला सगळं, आणि कंपनी प्रॉफिट वगैरे करत आहे का ते पण दिसू शकतं। आणि त्यानंतर पियर्स, त्याचे कॉम्पिटिटर कोण आहे ITC चे, जसे हे आहे VST इंडस्ट्रीज, गोल्डन टोबॅको लिमिटेड, हे त्याचे कॉम्पिटिटर्स आहे, आणि त्या कॉम्पिटिटरच्या जर आपण हा ग्राफ पाहिला तर आपल्याला दिसणार की ITC हा टॉप आहे त्या 4 चारींपैकी। त्यानंतर याचं टेक्निकलनुसार
आयटीसी स्टॉप आहे सगळ्यात. आणि आता इथं होल्डिंग्स. होल्डिंग्स म्हणजे की जसे मी तुम्हाला सांगितले की तीन प्रकारचे पार्टिसिपंट असतात, तर स्टॉकमध्ये सुद्धा वेगवेगळ्या 5 जणांची होल्डिंग असते. एक तर प्रोमोटर, दुसरे म्युच्युअल फंड्स, तिसरे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन जसे DIs, चौथे FIs आणि 5वे रिटेल ट्रेडर आपल्यासारखे. तर इथं तुम्ही बघू शकता की टोटल प्रोमोटर होल्डिंग तर 0 आहे ITC मध्ये, बट म्युच्युअल फंड्स होल्डिंग आहे, DIs होल्डिंग आहे आणि FIs होल्डिंग आणि रिटेल होल्डिंग सुद्धा आहे. तर इथं FIs होल्डिंग असल्यामुळे आपण हे समजू शकतो की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हे खूप इंटरेस्टेड आहे या स्टॉकमध्ये, त्यामुळे त्यांनी 42.69% शेअर्स घेतलेले आहे. तर हे तर झालं होल्डिंगबद्दल. आता इथं तुम्ही न्यूजसुद्धा बघू शकता, त्या स्टॉकमध्ये काही न्यूज आली का सध्या. त्यानंतर हे इव्हेंट सेक्शन आहे इथं, त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की याने डिव्हिडंड देणार आहे का कधी, किंवा पास्ट डिव्हिडंड दिले ते सगळे तुम्ही याच्यावर पाहू शकता. तशी इथं कॅश डिव्हिडंड आहे 6.25 रुपीज. तर हे May 26, 2022 दिलते, म्हणजे प्रत्येक शेअर त्यांनी 6.25 रुपये दिलते प्रत्येक प्रति शेअर. असे त्यांनी February 14, 2022 सुद्धा दिले 5 रुपये प्रति शेअर. आणि आता पुढे जर देणार तू कधी, तर या अपकमिंग डिव्हिडंड्समध्ये लिहून येणार अशी डेट त्याची, तुम्ही इथं चेक करू शकता. त्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन्स की बोनस किंवा स्प्लिट होणार आहे का, तर मी तुम्हाला सांगणार बोनस अनस्प्लिट होणं म्हणजे काय. त्यानंतर अनाउन्समेंट, त्याच्यात काही अनाउन्समेंट आली का, लीगल ऑर्डर्स इत्यादी गोष्टी तुम्ही याच्यावर चेक करू शकता एखाद्या स्टॉकबद्दल. आता ITC सोडून दुसरे एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, विप्रो घेऊ. विप्रोमध्ये सुद्धा तसंच, तुम्ही सगळं चेक करू शकता विप्रोवर पण, इन्क्रीजिंग आहे वगैरे वगैरे, अर्निंग पण शेअर पा इन्क्रीजिंग बार ग्राफ आहे, त्यानुसार फायनान्शियल्स, त्याचे कॉम्पिटिटर्स, होल्डिंग्स. याच्यात प्रोमोटर होल्डिंग सर्वात जास्त आहे 73% आहे पहा. अशी तुम्ही होल्डिंगसुद्धा चेक करू शकता त्याबद्दल न्यूज आहे का काही. त्यानंतर इव्हेंट्स, डिव्हिडंड वगैरे देणार आहे का की दिलं, हे यांनी 5 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड दिलं 5 एप्रिल 2022. कॉर्पोरेट ॲक्शन, बोनस स्प्लिटची न्यूज, बायबॅकची न्यूज, अनाउन्समेंट, लीगल ऑर्डर. मी तुम्हाला बोनस स्प्लिट, बायबॅक, डिव्हिडंडबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवून सांगा, तुम्ही त्याची काळजी नका करू. तर अशा प्रकारे आपण टिकर टेप वेबसाईटचा वापर करू शकतो स्टॉक्सबद्दल माहिती मिळवण्याकरिता. आणि असंच याच्यात एक स्टॉक स्क्रीनर नावाचं ऑप्शन असते, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या आपल्या काय बोलतो आपण त्याला, आपल्याला जसे हवेत की एखादा स्टॉकचं मार्केट कॅपिटलायझेशन 1 लाख करोडपेक्षा जास्त असलं पाहिजे, तर मग इथं असं टाकायचं 1 लाख करोड. हे पहा, आता टाकलं त्यानंतर इथं क्लिक केलं की तुम्हाला फक्त ते स्टॉक्स दाखवणार की ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 1 लाख करोडपेक्षा जास्त आहे. त्यानंतर तुम्हाला जर क्लोज प्राईस जास्त पाहिजे, म्हणजे 500 वरचे स्टॉक्स हवेत, तर इथं 500 रुपीज अशी टाकायची मिनिममध्ये. मॅक्सिमम किती पण चालेल, इथं 500 पासून सुरुवात होणार आहे सगळे स्टॉक्स, क्लोजिंग प्राईस त्यांची. त्यानंतर इथं प्रॉफिट टू इक्विटी रेशियो, त्यानंतर डिव्हिडंड. तुम्ही याच्यात फिल्टरमध्ये गेली की खूप साऱ्या गोष्टी सापडणार, जसे ओनरशिपमध्ये जर कोणाला FIs होल्डिंग चेक करायची असणार, तर हे FIs वर क्लिक केलं, एक मिनिट, हे क्लिक केलं, इथं ॲड होऊन जाणार. आणि याच्यावर क्लिक करून आता आपण टाकूया इथं की 20% तरी असलीच पाहिजे मिनिमम FIs होल्डिंग. तर आता हे बघा, इथं आले की असे स्टॉक्स आले इथं की ज्यामध्ये FIs होल्डिंग 20%पेक्षा जास्त आहे. हे बघू शकता तुम्ही की HDFC मध्ये 67.77% आहे. तर असं याप्रमाणे तुम्ही खूप सारे फिल्टर ॲड करून तुम्ही डिव्हिडंड चेक करू शकता, किती देते कोणता शेअर तुम्हाला व किती तुम्हाला पाहिजे तेवढे स्टॉक्स येणार इथं, जितकी तुम्ही तिथं लिमिट टाकणार, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. तर असं तुम्ही स्टॉक स्क्रीनरचा यूज करू शकता. ही तर मार्केट मूड पण असते, पण हे काही ॲक्युरेट नसते. इथं आता दाखवलेलं आहे ग्रीडी, हे काही आपल्या कामाचं नाही, इतकं इम्पॉर्टंट नाही मार्केट. आता दुसरा आहे स्क्रीनर. तर सर्च करायचं तुम्ही screener.in, तर ते डायरेक्टली ओपन होऊन जाणार. हे डायरेक्टली ओपन झालं. त्यानंतर इथं पण तसं, जसं आपण एक्झाम्पलसाठी घेऊया झायडस लाईफ सायन्स. तर सर्च केल्या त्या स्टॉकचं नाव येऊन जाणार,
याच्यावर क्लिक करायचं. मग तुम्हाला इथं पण सेम टू सेम तसंच दिसते, मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे, करंट प्राइस काय आहे, हाय लो, स्टॉक प्रॉफिट टू इक्विटी रेशियो, बुक व्हॅल्यू किती होती, डिविडंड यील्ड, रिटर्न ऑन कॅपिटल इक्विटी, रिटर्न ऑन इक्विटी, फेस व्हॅल्यू, सगळं मिळून जाणार तुम्हाला. आणि ते कधी 1995 ती कंपनी लॉन्च वगैरे झाली असं तसं तिचे चार्ट्स. हां, आणखी फक्त स्क्रीनरमध्ये एक डिफरन्स असा आहे की हे सांगते की प्रोज अँड कॉन्स काय आहे. प्रोज म्हणजे ते कंपनी चांगलं काय आहे आणि कॉन्स म्हणजे ती कंपनी आणखी काय दुरुस्ती करू शकते. तर हे तुम्ही स्क्रीनर डॉट इनवर चेक करू शकता. त्यानंतर इथं पण पियर कॉम्पिटिटर त्याचे कोण आहेत, क्वार्टरली रिझल्ट प्रॉफिटमध्ये चालली आहे का कंपनी की नाही हे पण तुम्ही चेक करू शकता. हे पहा, आता लॉसमध्ये गेली सप्टेंबर 2022, जूनमध्ये प्रॉफिटमध्ये होती 576, मग कमी झालं प्रॉफिट. पहा, म्हणजे प्रॉफिटमध्येच आहे बट जूनपेक्षा कमी आहे असं म्हणू शकता. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, कंपनी प्रॉफिट करताय की लॉस करताय सगळं चेक करू शकता तुम्ही. त्यानंतर बॅलन्स शीट, त्यांच्याकडे किती फंड अवेलेबल आहेत, कॅश फ्लो, रेशिओज, शेअर होल्डिंग पॅटर्न, याच्यात सुद्धा हे होल्डिंग पॅटर्न, प्रोमोटर, FIs, DIs, गव्हर्नमेंट अँड पब्लिक, हे तुम्ही इथं चेक करू शकता. याच्यात जशी प्रोमोटर होल्डिंग 75% आहे. आणि तुम्ही याच्यावर हे पण चेक करू शकता की किती इन्क्रीज होत चालली दरवर्षीप्रमाणे प्रोमोटर, किंवा डिक्रीज होत चालली कोणाची पण होल्डिंग 5 पैकी. तर असंच सेम टू सेम आहे टिकर टेप सारखं स्क्रीनर डॉट इन, बट मला टिकर टेपचा इंटरफेस थोडा चांगला वाटतो म्हणून ते वापरत असतो. झाले स्क्रीनर डॉट इन बद्दल. असंच तुम्ही याच्यावर सुद्धा स्क्रीन्स ऍड करू शकता. हे इथं काही ऑलरेडी मिळालेले आहेत तुम्हाला, जसं याच्यावर क्लिक केलं की हे येऊन जाणार स्टॉक्स जे त्या थीममध्ये बसतात. असे खूप सारे स्क्रीन्स वगैरे मिळून जाणार, याच्यावर टूल्स पण आहेत, बट हे प्रीमियम व्हर्जन घ्यावं लागणार तुम्हाला. त्याच्याकडे तुम्ही स्वतःची स्क्रीन बनवू शकता, जसं स्टिकर टेपमध्ये बनवते आपण, डिट्टो सेम वेबसाईट आहे. फक्त मला इंटरफेस स्टिकर टेपचा आवडल्यामुळे मी त्याच्यावर चेक करत असतो. त्यानंतर थर्ड वेबसाईट होती आपली मनी कंट्रोल. तर हे वेबसाईटबद्दल इतकं नॉलेज तर नाही मला, पण आपण चेक करूया. याच्यावर आपल्याला न्यूज वगैरे मिळून जाणार की आजची काय न्यूज आहे स्टॉक्समध्ये कोणत्या पण. ही जशी झोमॅटोची आली, आणि इथं आपण हे टॉप गेनर आजची कोण आहे, टॉप गेनर, टॉप लूजर हे सुद्धा चेक करू शकतो. 52 वीक हाय जवळ कोण आहे, 52 वीक लो जवळ कोण आहे, प्राईस शॉकर्स वगैरे सगळं चेक करू शकता आपण. IPO कोणते येणार, हे एक न्यूज देणारी साईट आहे असं म्हणू शकता तुम्ही स्टॉक मार्केटबद्दल. तर धन्यवाद, आजचा व्हिडिओ इथंच संपवतो मी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल अनालिसिसबद्दल जाणून घेऊया. तर व्हिडिओ आवडला असणार तर सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.